तर नमस्कार मित्रांनो, रोहित परदेशी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे और मराठी ब्लॉगर रोहित परदेशी. तर आज आपण आलो आहे शिवतीर्थ वडापाव, जिथं आपण ट्राय करणार आहे आज त्यांची मोस्ट आयकॉनिक मिसळ. तर यांची लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर होऊन जाईल. ऑल्सो हे पुणेमध्ये, म्हणजे तुम्ही गुगलला सर्च केलं तर इझिली अवेलेबल आहे. तर मी एकदा सांगतो आहे कुठे आहे, शिवतीर्थ नगर कोथरूड येते. तर लोकेशन अवेलेबल आहे, पण इकडची जी मिसळ आहे ती खूपच आयकॉनिक आहे आणि पुण्यामध्ये भरपूर फेमस आहे. तर मी आज ट्राय करायला आलो आहे आणि आपण ओनरशी बोलून घेऊया की यांची मिसळ ही वेगळी काय आणि यांची म्हणजे वेरियंट्स काय काय. तर लेट्स गो. नमस्कार सर. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. शिवतीर्थचे जे मिसळ आहे ते भरपूर प्रसिद्ध आहे, तर मी तेच ट्राय करायला आलो आहे. तर तुम्ही काही सांगू शकतात का त्याविषयी? हो नक्कीच. ऍक्च्युली आपल्याकडे मिसळ आहे, मिसळचे आपण चार व्हेरिएशन सर्व्ह करतो, ज्यामध्ये आपले प्लेन मिसळ जी आहे ती मिसळ, आपल्याकडे असलेली दही मिसळ, चीज मिसळ आणि आपली एक खासियत आहे शिवतीर्थ स्पेशल दम मिसळ म्हणून. ऍक्च्युली आपली मिसळच खास आहे. त्याच्यामुळे कारण असं आहे की आपण जी मिसळ बनवतो त्यासाठी लागणारे जे काही मसाले वगैरे असतात ना, स्वतः आपण गावाकडून आपले घेऊन येतो. ओके. कुठल्याही ब्रँडेड लेवलचे, ज्यामध्ये मे बी अल्ट्रेशन केलेलं असेल, मे बी काही केमिकल केलं असेल, असा काही संबंध येत नाही. प्रॉपर आपणच ते कुठून घेतो आणि तेच आपण इकडे वापरतो. काय म्हणतो, आपली पद्धत थोडीशी वेगळी आहे मिसळ बनवायची, ज्यामध्ये तेल आपण कुठेही जाळत नाही किंवा तडका त्यामध्ये इन्वॉल्व होत नाही. सो त्यामुळे जरी तुम्ही आपलं मिसळ सॅम्पल खाल्लं, सॉरी पिलं, तरी तुम्हाला ॲसिडिटी सगळ्यात त्रास असतो, तसं काहीही त्रास होत नाही आणि तुम्हाला एक वेगळा जो फ्लेवर आपल्या मिसळचा आहे तो एन्जॉय करता येतो. अच्छा. तर आपल्याकडे व्हेरियंट्स कुठले कुठले मिसळचे? व्हेरियंट्स तुम्ही बोललो की एक प्लेन मिसळ रेग्युलर जी सगळीकडे मिळते ती मिसळ आपल्याकडे आहे, चीज मिसळ आहे आपल्याकडे, थोडी स्वीटिश नोडला ती येते, दही मिसळ आपल्याकडे आहे आणि आपली जी खासियत आहे शिवतीर्थ स्पेशल दम मिसळची. यामध्ये कसं आहे की मातीचं वाडगं असतं, त्या मातीच्या वाडग्यामध्ये आपण काय करतो, फरसाण टाकतो, त्यामध्ये पंथीमध्ये आपण कोळसा असतो आपल्या भट्टीतला, त्यावरती आपण सांगतो तुपाची धार देतो. अच्छा. आणि ते बंद करतो. सो त्याने होतं कसं की ती मातीची चव त्या फरसाणमध्ये पूर्ण उतरते, प्लस तो जो धूर आपण दिलेला असतो त्याला धूर पूर्ण त्यामध्ये येतो, मिक्स होतो आणि आपल्या सॅम्पलची चव म्हणजे मग आहा काय विचारायलाच नको. ठीक. जास्त ती डिमांड मध्ये आहे ऍक्च्युली आपली. आणि सर जी तुम्ही दम मिसळ सांगितले त्याची प्राइसिंग काय सर? दम मिसळ आपली 90 रुपयाला आहे. ओके. चीज मिसळ आणि दही मिसळ बोथ रेस्पेक्टिवली 80 रुपीज. ओके. आणि जी प्लेन मिसळ आहे आपली ती 60 रुपये. ओके. खूपच अफोर्डेबल आहे. जर तुम्ही आमच्याकडे बुधवारी येत असाल तर करंटली आपण बुधवारी ऑफर देतोय, ज्यावरती बाय वन गेट वन आपण ची ऑफर दिलेली आहे. अच्छा. ओके. म्हणजे आज तर मी बुधवारी आलोय, म्हणजे तुम्हाला भेटली. ओके सर, मला अजून एक रिक्वेस्ट होती की आपण मेकिंग बघू शकतो का? हो नक्कीच, या ना. या. ओके. बुंदी, कांदा वाटी, कांदा वाटी, चार तंदूर वडापाव पार्सल, हे सॅम्पल एकदम आपलं. ओके. त्याच्यामध्ये आपण कोळशाने पूर्ण दम देणार आहे. आपल्याला खरंच ना तुपाचे एकदम गाईचं तूप एकदम आता हे फ्लेवर त्यात मिक्स होऊन जाईल. ओके. मित्रांनो, आता आपल्याकडं आली आहे यांची स्पेशल शिवतीर्थ दम मिसळ आणि हे बघा जवळून बघा तुम्ही, ते हे आहे त्यांचं दम मिसळचं. हो वा, हे बघा. हां, हे आपण स्वतःहून काढूया. मित्रांनो, आता या फरसाणामध्ये आपण हे ॲड करूया. स्मोक तर तुम्ही बघितलं आहे, एक नंबर. कांदा आपण यात ॲड केला आहे आणि तुम्ही हे बघू शकता आपण मिसळला हे जास्त घेतले आहे. कांदा हे आपण मिक्स करूया. Let's try. पहिला बाईट घेऊया. खरंच खूप छान स्मोकी फ्लेवर त्या फरसाणात मिक्स झाला आहे आणि जो रस आहे तो खरंच खूप छान. एकदा ट्राय करूया रस्सा. एकदम गावरान टेस्ट येते, एकदम गावरान. मी असंच पिऊ शकतो. एक गोष्ट आहे, त्याची मटकीची रसं नसून, म्हणजे मटकीचं सॅम्पल नसून वटाण्याचं सॅम्पल. एक नंबर. आता लेट्स ट्राय विथ पाव.
स्मोकी आणि तुपाची टेस्ट खरंच खूप छान येते, पण मेन म्हणजे यांचा जो रस्सा आहे. हां हां, मीडियम स्पायसी खरंच खूप छान, आणि पाव ग्रिल करून येतो एक नंबर, अफोर्डेबल आहे अँड क्वांटिटी पण खूप छान आहे, खरंच खूप छान. आणि आज मी वेनेसडेला आलो आहे तर 1-on-1 स्पेशल ऑफर चालू इकडं. एक नंबर, आपण गुलाबजाम ट्राय करूया. एकदम फ्रेश पण टॉप नॉच मिसळ आहे. तर जर तुम्हाला इकडे मिसळ ट्राय करायला यायचं असेल तर शिव तिथं वडापावमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, भरपूर व्हेरियंट्स आहेत, पण फ्रॉम माय एंड ट्राय दिस शिव तिथं स्पेशल दम मिसळ, टॉप नॉच आहे. असंच आपण नवीन ब्लॉग आलाच जाऊ परत, आणि डू सबस्क्राईब टू आर मराठी फूड ब्लॉगर रोहित बर्देशी, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉर नाव गाईज, बाय बाय.